मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा परिसरात दिनांक 11/10/2024 रोजी रात्री पावसाने थैमान घातले होते। हा पाऊस इतक्या जोरात होता, पावसाचा जणू काही ढग फुटीसारखा प्रकार या ठिकाणी घडून आला आहे। रात्रभर पाऊस चालल्याने परिसरातील कोराडा, बोटा, रिगाव, वडोदा, पिंपराणा या भागातील शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला आहे। संपूर्ण पीक वाहून गेले आहे। ज्यादा पाऊस झाल्याने शेतकरी राजा चिंतेत पडलाय। तोंडाशी आलेला घास वरून राजाने हिरावून घेतला आहे। याकडे शासन लक्ष देईल का अशी आज शेतकरी लावून बसलाय। काल झालेल्या पावसाने नदी नाले एक झाले होते। आलेल्या तोंडाशी घास नष्ट झाला आहे। यामध्ये मक्का, कपाशी, ज्वारी, सोयाबीन हे पिके नष्ट झाली आहेत। शासनाने याचा पंचनामा त्वरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। यामध्ये राजू तुकाराम पाटील, कडू मारुती पाटील, संतोष शामराव कांडेलकर, वामन अमृत धांडे, माणिकराव इरफान कांडेलकर, पार्वतबाई जनार्दन नायकर, संजय भगवान झालटे, नंदू भगवान झालटे, गिरधर प्रल्हाद कांडेलकर, कुशन हरी कांडेलकर, सुमित्राबाई दिगंबर झालटे, हरिदास जनार्दन नावकर, अजेनाबाई किसन कांडेलकर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। विनोद झालटे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, मुक्ताईनगर।